असलाम वालेकुम मुलांनो प्रिय मुलांनो तुम्हाला कथा ऐकायला आवडते ना तुम्ही तुमच्या आजी आजोबा आईबाबाकडून अनेक कथा ऐकल्या असतील आता मुलांनो मी आज तुम्हाला एक छान चित्रकथा सांगणार आहे हा चित्रकथा आहे दोन मांजरांची मुलांना पण मी तुम्हाला जे कथा सांगणार आहे त्यातले मांजरे समजूतदार होते आता मुलांना पाठ क्रमांक दोन समजूतदार मांजरे हा चित्रकथा पाहणार आहे मुलांना मी तुम्हाला काही चित्र दाखवतील तुम्ही हा चित्र पहा आणि चित्र समजून घ्या प्रिय विद्यार्थ्यांनो हा चित्र पहा त्या चित्रात तुम्हाला काय दिसतात त्या चित्रात दोन मांजरे आपसात भांडत आहे आणि एका बाजूला लोण्याचा गोळा आहे मुलांनो हा दुसऱ्या चित्रात काय दिसते त्या चित्रात दिसते की माकड तराजूत लोण्याचे गोडे मोजत आहे आणि दोन्ही मांजरे ते बघून खाली बसलेले आहे हा चित्रा, चित्रात चित्राला काय दिसते ते चित्रात माकड लोण्याच्या वजन बरोबर करण्यासाठी लोण्याचे तुकडा खात आहे आणि दोन्ही मांजरी आश्चर्यचकित होऊन माकडाची हालचाल पाहत आहे प्रिय विद्यार्थ्यांना हा चित्रात तुम्हाला काय दिसते हा चित्रात दिसते की दोन्ही मांजरी आपसात बोलत आहे हा चित्रात आम्हाला दिसते की दोन्ही मांजरे माकडाच्या अंगावर धावून गेली आणि माकड भीतीने पळून जाते हा चित्रात आम्हाला काय दिसते त्या चित्रात दिसते की दोन्ही मांजरे लोणी आनंदाने खातो प्रिय विद्यार्थ्यांनो या चित्राच्या कथेतून आपल्याला काय समजेल आपल्या आपल्याला समजते की आपण आपसात कधीही भांडू नये तर नेहमी समजूतदार असले पाहिजे